शिरोळ पासून आता आपल्याला रामघाट तांडा इकडे जायचं आहे. तेव्हा तिकडे मागे कर रे बेटा कॅमेरा तिकडे ते पहा आजोबा ते चलत येत आहेत. आणि हा रोड जो काही आपण चालणार आहोत आता इथून हा आहे 3 किलोमीटरचा रोड. आणि जरा खालची अवस्था बघा ह्या रोडची. तिकडे पुढे दाखवू रे बेटा जरा. आणि हा आता सलग आपल्याला इथून 3 किलोमीटर आता चालला जायचा असाच हा पुढे चालून रस्ता आहे. कंटिन्युअस मध्ये हा रस्ता आहे आता पुढे चालून आपल्याला. हे पहा पुढे आजोबा चालत येत आहेत. म्हणजे जवळपास आपल्याला जर ह्या गावात जर जायचं असेल तर इथं कोणतीही टू व्हीलर तर जाणं शक्यच नाही. असल्या पाण्यामध्ये कुठं जाणार. आणि फोर व्हीलरचा तर काही प्रश्नच नाही की ह्या गावातल्या लोकांनी फोर व्हीलर वापरायचंच नाही. आणि असे अनेक बाया आहेत की ते बाळात पण बाया की व्यवस्थित वेळेमध्ये त्यांना दवाखाना नाही मिळाला म्हणून ते अनेक जण मृत्यू गेलेले आहेत असं मला आमच्या मित्रांनं सांगितलं. काय नाव तुमचं? पवार अमोल. पवार अमोल आमचे जवळचे मित्र यांनी मला सांगितलं. हे पहा चलता सुद्धा येत नाही, पाय सुद्धा ह्या पाण्यामध्ये चिखलामध्ये अडकत आहेत. काप्पा कशी अवस्था आहे नेमकं रोडची सांगा जरा. रोडची अवस्था कशी आहे पुढून यायची? अशीच आहे. आणि रोड झालेला नाही? नाही. खूप त्रास आहे. त्रास. पायामध्ये चप्पल? चिकून आहे. कसं म्हणजे चिखलामध्ये तुम्हाला घालताय ना गेले? एवढा त्रास सहन कराला तुम्ही? रोड वगैरे अजिबात नाही. निवडणुकीच्या वेळेस येतात का? करतो म्हणतात का? म्हणतात. पुन्हा केले का? पुन्हा का इकडे बघणार त्यांनी. येत बी नाहीत गावात? गावात बी येणार. चालते आप्पा चालते. आमदार चालायला सुद्धा येणार गेले. आणि पाय हो का पूर्णपणे पूर्ण चिखलामध्ये. आणि ह्याच्यामुळे आमच्या मित्राने तर म्हणले चप्पल काढा, पण मी ऍक्च्युली काढणार नाही. मला पाहायचं नेमकं अवस्था काय होत्या पुढे चालून. माझं तर बूट भिजला आत्ताच्या आत्ता. गोवे आपल्याला 3 किलोमीटरचा हा मोठा प्रवास करायचा आहे. आणि हे पुढे पहा चिकून हा एवढा छोटा रोड, जेणेकरून ह्याच्यामध्ये एक साधी बुलेट सुद्धा किंवा टू व्हीलर गाडी सुद्धा जाणार नाही. आणि अशा चिखलामध्ये जाणं म्हटलं तर एका प्रकारचं गिनीज रेकॉर्ड करायचं असं. एवढी अवस्था खराब झालेली ह्या गावची. चला आता आपल्याला हे ओढा इकडे बेटा थोडं पुढे. हे बघा इकडून पाणी येऊ लागलं. आणि हे आपल्याला ओलांडून आता तिकडे जायचं आहे. आणि ह्या परिस्थितीमध्ये म्हणजे ऍक्च्युली की बूट चालणार येणारच नाही. आता पहिल्यांदा आम्हाला बूट काढूनच सारं हे काय करावं लागेल, गावात जावं लागणार आहे. आणि या गावामध्ये किती लोकसंख्या आहे? जवळपास 1000 लोकसंख्या असलेला गाव आहे. म्हणजे इथे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की एवढी लोकसंख्या असून जसं जपान सारख्या देशामध्ये एक महिलासाठी किंवा एक बाईसाठी एक ट्रेन चालवली जाते, पण एवढी अवस्था असून सुद्धा इथं लोकांना अजून रोड नाही. रोड काय हे बघा असलं ओलांडून जायचं आहे. एखाद्या महिलेला काही झालं गेलं, एखादी इमर्जन्सी सिच्युएशन असेल तर त्यांनी काय करायचं? बघा या तर बघा रोड आहे. हा रोड काय निश्चित पडल्यानंतर कदाचित अरे नाही. आता हे बघा हो का चलते सुद्धा पाय निश्चला का? आणि एखादी जर समजा वयस्कर अरे वेट काय पाटील कपडे गुडघ्यापर्यंत पाणी माझं होतं. गुडघ्यापर्यंत कसं लहान लेकरे तरी इथं पाण्यामध्ये बुडून मरण्याची शक्यता आहे. पाणी पडलं काही हे वळ येऊ दे नाही आली गावाला. म्हणजे पाणी जर जास्ती पडलं तर येऊ दे ना. म्हणजे येता शक्यच नाही. शक्य नाही. समजा पावसाळ्यात जास्ती पाणी पडलं मला इकडल्या गावातला म्हणजे संपर्क तुटला. म्हणजे थोडक्यात तुम्ही उदगीर तालुक्यातून वंचित झालो. वंचित झालो काही नकाशात पण नाही. नकाशात सुद्धा नाही. फक्त कधी नकाशात राहतो तुम्ही? पाणी बंद पडलं की म्हणजे इलेक्शनच्या वेळेस आणि लोक चलत येतात का इलेक्शनच्या वेळेस तुमच्याकडे? चलत कुठेच्या नंतर किती जण आले लोक तुमच्याकडे? आता दिवसभर आहे तोड बघणार नाहीच पुन्हा नंतर. आता रोडचा प्रस्ताव किंवा हे जे काही आहे थोडक्यात आतापर्यंत तरी काही झालं का ह्याच्यावर की रोड करायचं किंवा करायचं विषय असलं बोलून जाते. असं करतो आम्ही शपथ घेतात निघून जाते नंतर तोंड दाखवणार. हे बघा हे पंधार बघा. आणि अशा मध्ये जर चलत असताना इंसुकिडे साप जर चावले इकडे दाखव रे बेटा. पुढे चिकू हे बघ हो तिकडे या पुढे आहे पुढे आणखी बघा हो काय हो काय. आता चालायचं कसं याच्यातून हा प्रश्न सर्वात मोठा आहे. मोठा आहे. मला तर चालत सुद्धा येत नाही हो. बरोबर आहे साहेब. तुम्ही आज निघालो आम्हाला किती वर्षापासून असला आहे. तुमच्या गावाला रामघाट तांडा देवाचं नाव आहे. देवाचं नाव आहे आणि देवाच्या नावाला सुद्धा कलंक हे ते लोक. तुम्हाला अजून काही सुविधा मिळाल्याच नाही? नाही. हे बघा
जो टायर आहे त्याचा चिखलाने पूर्ण भरून चाललाय. पुढचं मागचं तर काय होईल आता याच्यामध्ये अशी गाडी चालवायचं कसं आणि हा तर हे झाला इथून कसं काढणार त्याने बाहेर. हा संपर्क फक्त त्यांचा इथून एवढा संपर्क आहे. त्याची गाडी पहा त्याची त्या मुलाची. हा एवढा छोटा संपर्क आणि करायचं तर कसं करायचं हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आणि आता आपल्याला अजून चलत जायचं पुढे. बिचारा कोण आहे की आय डोंट नो. हो काय चलत असताना हे ज्या चिखलामध्ये चप्पल सुद्धा तुटून इथं बाजूला पडल्या का. चप्पल चलणं सुद्धा अवघड. आता मला बूट आहे म्हणून चलतात रे उलाले. टाकून गेले एक म्हणतात की दोन्ही चप्पल आहे. काय बघा ह्या अवस्था चालायचं कसं काही नाही. खूप भयानक त्याची अवस्था बघा. त्यांना एकदा विचारू आपण त्यांचं काय म्हणणं आहे काही नाही. आपण एकदा पाहूया बोला. हा काय त्यांचं नाव. दामू नाईक. नाईक का चालले अपर पडल्याचे ना तो कोळकरच्या. बरे आहो की काय रोडच काय काही होणार आहे का नाही. काही काय की बाबा रोडच तिच्या काय चाललंय. वनवास कसा आहे काही नाही. वनवास सांगणार काय का बरो. कधी पासून आहे आता जवळपास. आता तंडापासून आतापर्यंत रोड झाला नाही एवढा. म्हणजे आता तुम्ही समजा एखाद्याला दवाखाना वगैरे आल्यावर कसं करतो मग. बाजार आणावं इथे कोणते आलं त्या खोरीमध्ये मरतात तिथे वापस घेऊन जावं. कोणत्या गावापर्यंत येते हे आहे. आणि ह्या खोरीमध्ये काय ते 5-7 जुनं मेलेले मूर्ती वापस मिळू. म्हणजे वाट्यामध्ये रोड नसल्यामुळे वाटतच मेले. हा बाळा 3 बाईला उचलून आणा. फरक पडलं तीन बी जाव. समजा काही नाही नुकसान आहे घरचं. नाही तुम्ही काळजी करू नका तसं काही नाही. टेन्शन घेऊ नका तुम्ही. आहे टेन्शन काय त्याच्यामध्ये आतापर्यंत आला आता पण तुमची पुढच्या पिढीला बी त्रास आहेच की तुमचे लेकर बाळा झाले तुमचे नातू झाले. होय की बरं नाही की कसे नाही की बरे आहेत की. काय मुंबईला पोरं कामाला गावकडे तर गावकडे चालते. या मग नाही का. या चाललं तंडा का. हा चाललो जाऊन येतो जरा बघून येतो तंडात लोकांची अवस्था काय. ठीक आहे आड आहे पाण्याची 10 किलो पटा थोडं पुढे माहिती जरा बघा. सभागती जर समजा चलत असताना रात्रीच्या वेळेस जर समजा चलत असताना पाय जर निसटला काय करा. आजोबा आता म्हणल्याप्रमाणे जर अशी अवस्था झाली अर्धी लोक तर वाटेतून परत गेले. भारत स्वातंत्र्य 1947 ला भारत स्वातंत्र्य झाला. तंडा वसल्यापासून अजून या तंड्याला रोड सुद्धा नाही. तंडा वसल्यापासून रोड सुद्धा नाही. त्या आजोबांनी त्यांचं म्हणणं सांगितलं. त्यांच्या अक्षरशः डोळ्याला पाणी आलं. गावातल्या लोकांचं म्हणणं आहे की लोक येतात जातात हे करतात आणि त्याच्यानंतर पुन्हा कोणीही गावामध्ये येत नाही. चुकूल इकडे असत माझं याच्यावर काय म्हणणार. ऍट अ टाइम 3 माणसाला बी जाता येणार. त्या बिचाऱ्याने गाडी कसं आणलं की इथं असल्यातून गाडी आणली त्यानं असल्यातून बघा. म्हणजे तुमच्या गावातले लोक काही सुख सुविधा काही घेऊ काही घेतात पण हे करू दे देणार. जर गाडी असली तर माणूसला कोणीही घेऊन येते. अरे चला दादा गाव घेऊन येऊ. असं त्यांचं नाव का. हे शिरोळचे आपले अप्पा. अप्पा शरणार्थ शरणार्थ कुठे गेलतो. कसं चाललं आता जाणं कसं येणं कसं. वनवास चांगला लय का. कधी संपलं वनवास आहे. आता काय तू कोणतं काय रोडचा काय प्रस्ताव वगैरे काही उत्तर बी भेटणार. म्हणजे रोड मंजूर झालता किंवा न झालता काही तर थोड तर झालता चालू होत बंद केलं तिकडून. बंद आता असं 1000 लोक जे काही तुमचे असतील किंवा तुम्हाला इथून शेत आहे तुमचं जायचं असं जायचं आणि साप दूध चावलं तर साप चावलं हे कोणतं आहे साहेब. तिथे आता कालवा आहे त्याच्यावर ढोरे नेता कालव्याहून ते आता मी आलेल्या एवढे इथे गुड गेला आता येऊ का. मी असं पाय भिजून गेलं तिथून नेणार आणि वन ट्रुतीन का झालं. बरं काही घटना घडली का आतापर्यंत एखादी. म्हणजे पाऊस वगैरे जास्ती जर पडलं तर मग बंदच का. बंदच येणं चेक बंद. या मग आपण भेटू आल्यावर गावात. आम्ही अपर पडल्याच्या ना तू कोळखेडच्या. गाव ते लक्ष राहू चालते चालते. सिंगल पर्सन फक्त जाऊ शकतो. ओनली सिंगल पर्सन. पाहाय रोड आता वळण आहे इथं बाजूला शेत आहे इकडे हे आहे. अजून लँड सुद्धा अक्वायर करता आली किंवा काही करता आली प्रशासनाला काय करायचं. अनेक आमदार झाले अनेक खासदार होऊन गेले. आमदार फंडातला निधी असतो खासदार फंडातला निधी असतो
त्याच्यानंतर जिल्हा परिषदेचा निधी असतो, ग्राम पंचायतीचा निधी असतो. हा रोड आहे फक्त 3 किलोमीटर, पण त्या 3 किलोमीटर हा महत्वाचा नाही. आता ते आपल्या मित्रांना सांगितलं की ह्या जर पावसाळ्यामध्ये जर घटना घडली तर त्यांना दुसऱ्या जागेने यावं लागतं. त्यांनी कॅल्क्युलेशन मला सांगितलं, जवळपास 1.5 कोटी फक्त पेट्रोलचा काहीतरी खर्च एवढा जास्त वाढत असतो. विचार करा, एवढा भारत स्वातंत्र्य झाला, डेव्हलपमेंट झालं म्हणतात, पण अशा ग्रामीण भागामध्ये डेव्हलपमेंट झालेलं आहे का अद्याप? ह्याच्यावर पहिलं आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. हे रोडची पद्धत बघा, हे रोड तर आहे का, ह्याच्यापेक्षा मोठा रोड तर हा आपल्या गावामध्ये पानंदील ह्याच्यापेक्षा मोठा रोड असतो. आणि ह्या गावामध्ये जवळपास 1000-1200 लोक आहेत, लहान लेकरं आहेत, त्यांच्या शाळेचं काय, त्यांच्या दवाखान्याचं काय, त्यांच्या सुखसुविधेचं काय, ह्याच्याबद्दल आपण विचार केलाच पाहिजे. बघा भयानक परिस्थिती आहे. अजून आपल्याला गावात जायचं आहे, गावात गेल्यानंतर आपण लोकांच्या व्यथा, त्यांच्या भावना काय आहेत आपल्याला समजून घेऊया. चला चला. आता हा रात्रीच्या वेळेस कसं यावं लोकांनी? म्हणजे बाईले की जर रात्रीच्या वेळेस कुणाला यायचं असलं केलं म्हणजे तर काही शक्यच नाही. बाजार उचललं की आली तर आली तिथं नाही. ते बाळापणाचा विषय झाला. समजा रात्रीच्या टायमाला कुणाला साप चावला, ठीक आहे, कुण्या बाईलेकीला गावातून बाहेर जायचं आहे, मग अशा परिस्थितीमध्ये त्यांनी गावाच्या बाहेर जायचं कसं? कसं जायचं? उकातलं ते यायचं असं अंधारीत, चार लोकांना घेऊन सोबत यायचं, सोडायचं, झालं असं. म्हणजे ह्याच्यामध्ये जर समजा रात्रीच्या वेळेस जर काही होऊ नये अशा गोष्टी जर घडल्या बाईलेकीसोबत तर किती अवघड परिस्थिती. आता रात्रीच्या वेळेस जस्ट इमॅजिन करा, हे दिवस आहे म्हणून आपल्याला काय वाटलं नाही, रात्री राहिल्यावर कसलं आहे मग परिस्थिती? आम्हालाच परेशानी. अरे बाप रे बाप, कुत्रे लांडगे बिंडगे काहीत का? म्हणजे धोका प्राण्यापासून, जंगली प्राणी कोणते कोणते? तसलं काही प्राणीचं धोका नाही सर. नाही तसलं काही, तसलं काही नाही. रानडुकरं वगैरे? रानडुकरं तर आहे पण कदाचित येणार. भरपूर रानडुकरं आहेत, जंगल पूर्ण टोटल संपर्कात आलं तर बी आहोत असं नाही. काय सांगता येते कदाचित आपल्या रात्रीच्या वेळेस? आणि लोक घाबरूनच येत नसतील रात्रीच्या वेळेस आता. हे काय गोटी पुढे पुढे हे काय रोड आहे काय? ते माउंट एव्हरेस्ट आपलं लद्दाखचं रोड दिसलंय असलं तिथपर्यंत काय? ते रोड आहे काय काय काय? तुमच्या मागे वनवास लय वनवास सर, तुम्हाला काय सांग. आमचं तिथं 3 पेस पण लयत नाही. हे नाही पाणी प्यायचंय ना? नाही राहू दे, ताण लागले खूप, चलून चलून दम मला. आता असं जायचं आपल्याला चलत हे हेच का शेतात शेताना?